ऑनलाइन क्लासेस अटेंड करा रे म्हणून किती वेळा ओरडून ओरडून सांगितलं, पोरं काय कधी ऐकत नाही. ते यायला ते प्रिन्सिपल एक मागे लागले हात वर करून, काय झालं काय झालं, एक्झाम कधी घेणार आहे, एक्झाम तर घ्यावंच लागणार आहे, बघूया एकेकाला फोन तर करून बघू कोणाकोणाची किती तयारी झाली काय काय दिवे लागतो. पहिला त्या श्रीकांतला कॉल करून बघूया काय म्हणतो. हॅलो सर. अरे काय पिल्लारा पिल्लारा लाला रे. सर ते ना जेवटून प्रिया म्हणून लावलो. बर ते जाऊ सोड, उद्या एक्झाम आहे. तयारी झाली का नाही तुझी? एवढ्या दिवस जे क्लासेस घेतले ना त्याचा उद्या एक्झाम आहे आपला. एकदमच सांगितलं कसं हो सर, जरा लवकर तर सांगायचं होतं ना, आम्ही पण आमच्या तयारीत असलो असतो. कधी सांगायचं होतं रे? 5-6 महिने अगोदर सांगितलं तर चांगलं झालं असतं. आपल्याकडे तर बॅलन्स नाही बघू, सगळ्यांना मेसेज तर करू. आले आले गेले गेले. अबे चिक्या, तू उद्या एक्झाम म्हणून मेसेज करण्यापेक्षा एक फोन केलास तर बरं झालं असतं. तू थोडं कळत नाही का तुला फोन करायची? हो रे, तू कॉल करत होता मला. फोन मध्ये बॅलन्स नाही रे कॉल करायला. अबे परवाच की फोन पे वर रिचार्ज करायला सांगितलं होतं मला, केलं ना. अरे ते ना ते माझा नंबर होता रे, दुसऱ्याचा नंबर होता. बर ठीक आहे, मग आपल्या एक्झामचं काय झालंय? काय तर अभ्यास केला की नाही तुम्ही? तुम्ही काय तर एक्झाम आहे सर अचानक फोन करून सांगितलं तर. हो केलं ना अकाउंटच. अबे मी तर मॅनेजमेंटचा केलो. अबे नमुन्यांनो, आज इकॉनॉमिक्स एक्झाम आहे बे, मी त्याचाच केलो अभ्यास मी. अबे सगळ्या बेवढे चाव बघा तुम्ही, आज गुगलचा पेपर आहे बे. अबे ठीक आहे, आज 5 ची लावला का 10 ची लावला बे? बी कॉम मध्ये गुगल कुठं आलं रे? अबे बी कॉम मध्ये फिजिक्स आल्यावर गुगल कशाला येत नाही बे? ठीक आहे, तू ना लॉकडाऊन जर मला भेट तू बाहेर तुला एकदा तू भेट एकदा तू का बर रे? भेट भेट एकदा तुला कळेल, तुला सगळंच कळेल, तुला एकदा भेट तू कळेल तुला सगळं. अबे नेमकं कुठली एक्झाम आहे काय कळणं झालंय? एक काम करू, अकाउंट एक्झाम असेल ना सागरा तू दाखव, आणि इकॉनॉमिक्स असेल तर आनंद तू दाखव, जर मॅनेजमेंट असेल ना मी दाखवतो. ओके आणि ते हिस्ट्री सब्जेक्ट असलं तर? बाहुबली पाड त्रेली दलेंदर कुठला? अबे टाइम झालं सर, काय अजून आलं नाही. सर आलो आहे मी. येस सर, आलो आम्ही सगळेजण. सर येस सर. हो सर किती उशीर हो, 10 म्हणलो 1 आलो हो सर तुम्ही. काय रे एकदा मी उशीर झालो एवढं ओरडायला काय झालं तुम्हाला? 3 महिन्यापासून तुम्ही लेट करता, त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही सर? ठीक आहे सर, पण नेमकाच कोणता एक्झाम आहे सर ते सांगा का प्लीज थोडं. एक्झाम का? हे बदला एक्झाम आहे बदला. गेले 3 महिन्यापासून तुम्ही जे मला सतावलं ना त्याचा हे रिवेंज घ्यायची वेळ आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं बदला एक्झाम. सर ते आम्ही ऑलरेडी पास झालो. पास? अरे मूर्खांनो, पास तर झाला हो पण रिझल्ट अजून आलं नाही. आणि ते रिझल्ट यायला पाहिजे ना म्हणजे मला तुमचा एक वरती रिपोर्ट द्यायला लागतो, आणि तुमचा अटेंडन्स पण दाखवा लागतो की काय अटेंडन्स आहे तुमचा. आणि हे सगळं कारण आम्ही तुमचे जोपर्यंत पाठवत नाही ना तोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही, आणि ते कारणामे मी पाठवणार.